सलग 31 वर्ष सैन्य भरतीपूर्वी प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव नावाजलेली संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी। तब्बल 21,000 युवक युवतींची भरती, 8वी ते 10वी प्रवेश सुरू। आजच भेट द्या आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। संपर्क मोबाईल नंबर 85 52 86 89 89 आणि 84 03 69 55 00। ठिकाणी चाय पे चर्चा चालू आहे। चर्चेमध्ये लोकांशी संवाद साधत असताना काय कानावरती येतो? नाही, लोक भारतीय जनता पार्टीला मतदान करण्यासाठी खूप उत्सुक दिसत आहेत। आम्ही आता सगळीकडं अशा पद्धतीची चाय पे चर्चा किंवा मिसळ पे चर्चा, एक प्रचाराचा नवा पायंडा कोल्हापूर शहरात सगळीकडे सुरू होतो आहे आणि लोकांना विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीच विकास करू शकते। नाना कदम ज्यांना महापालिकेच्या माध्यमातून घराण्याला वारसा आहे, 50 वर्ष घरामध्ये त्यांच्या महापालिका आहे आणि त्यांना शहराचे सगळे प्रश्न अडीअडचणींची जाण आहे आणि याची जाणीव नागरिकांनासुद्धा आहे। त्यामुळं लोक नानाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत आणि त्यामुळं प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळतो आहे। पण असंही बोललं जातं की भाजपचे 40 नेते कोल्हापूरमध्ये येणार आहेत, 3 लाख कार्यकर्ते कोल्हापूरमध्ये येणार आहेत। जर भाजपला या ठिकाणी जनाधार आहे तर इतके बाहेरून लोक येण्याची गरज काय? नाही, हे बघा, हे भारतीय जनता पार्टी हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे। एखाद्या ठिकाणी निवडणूक लागली की बाहेरचे लोक, इतर मतदारसंघातले त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, हे काय कुणाला बोलवून यावं लागतं अशातला भाग नाही। स्वतःहून स्वयंभू पद्धतीनं लोक आपले नातेवाईक यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करावं यासाठी महाराष्ट्रात प्रत्येकाचे पाहुणे कोल्हापूरमध्ये आहेत। ती सगळी मंडळी कोल्हापूरमध्ये येणारच आहेत, त्यांनासाठी काय वेगळं निमंत्रण देण्याची आवश्यकता नाही। पक्षाचा विजय झाला पाहिजे, कारण तुम्ही आज बघताय की गेल्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यातला कोणताही घटक समाधानी नाही आहे। शेतकरी असो, युवक असो, उद्योजक असो, आज विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे। या सगळ्याला तोंड आज नागरिक देत आहेत आणि लोक त्रस्त झालेले आहेत या महाविकास आघाडीला, आणि म्हणून भाजपचा उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी संबंध वेगवेगळ्या जिल्ह्यातूनसुद्धा नागरिक इथं येणार आहेत। खरं म्हणजे कोल्हापूरची ही निवडणूक जरा वेगळी आहे। इथं लोकशाही विरुद्ध दादागिरी, धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत, त्याच्याविरुद्धच ही लोकशाहीची निवडणूक आम्ही लढतो आहे आणि नागरिकांना लोकशाही पद्धतीनं भाजपला मतदान करायचं आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये नाना कदमांचा विजय निश्चित मला दिसतो आहे। काल पालकमंत्र्यांनी असंही म्हटलं की महेश जाधव जे आहेत त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे। नाही, हे त्यांना बोलण्याचा काही अधिकार नाही। महेश जाधव हे स्वतः त्या बाबतीत बोलू शकतील। शेवटी हा खूप मोठा पक्ष आहे, 4 लोक इच्छुक असू शकतात, उमेदवारी एकालाच देता येते। असंच जर असेल तर मग त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी ज्यावेळी 2019 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे आमचे नगरसेवक असणारे जयश्री जाधव यांच्या पतींना तिथं उमेदवारी दिली, त्यावेळी काँग्रेस पक्षामध्ये कोण लायक नव्हते का संपूर्ण शहरामध्ये? आणि आजसुद्धा त्यांच्या पश्चात अनेक काँग्रेसमध्ये इच्छुक लोक होते, ते सगळे नाराज होऊन बसलेले आहेत, त्यांचाही त्यांना त्रास होणार आहे। त्यामुळे असं हे बोलणं हे उचित नाही असं मला वाटतं। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।